हॅलो, आजचा डेमो व्हिडिओ आहे ब्लीच पावडर. आज मी तुम्हाला ब्लीच पावडर लावून दाखवणार आहे. तो ही कशी तुम्ही यूज करू शकतात आणि ह्याचा बेनिफिट काय आहे. सगळ्यात मेन म्हणजे स्किन छान ग्लो करते, आठवड्यातून एकदा लावू शकतात. तुम्हाला अचानक कुठे जायचंय? आता जसं माझं वेळ आली, मला अचानक एका ठिकाणी जायचंय आणि काहीतरी छान मस्त बनवून जायचंय. सो त्याच्या आधी हे स्किन केअर करू शकतो आपण, ठीक आहे? आणि हे मंगळसूत्र पण सेलिंगला आहे, सो तुम्ही हे पण ऑर्डर करू शकता. छान वाटतंय ना? सो काय करायचं, थोडंसं दही घ्यायचं. ओके, थोडं दही घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करा. वाटलं तर दही घेतलंय. ओके, दहीमध्ये थोडीशी ब्लीच पावडर टाकायची. एकच मिनिट, हे बघा, दही घेतलंय, थोडंसं पाणी ॲड केलं आणि ब्लीच पावडर ॲड केली. ओके, इतकी शाईन आहे त्या ब्लीच पावडरला, जेव्हा तुमच्या हातात देईल ना तेव्हा कळेल. फुल शायनी ब्लीच पावडर आहे आपली, फुल शायनी. व्यवस्थित मिक्स करायची, कन्सिस्टन्सी बघा. ओके, त्यानंतर लावून घ्यायची. यामध्ये सगळे हर्बल इंग्रेडियंट आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीही हानी पोचणार नाही. आणि माझ्याकडे तुम्ही बघा, कधीच कॉस्मेटिकचे जे आपले ब्रँडचे ब्लीच असतात ना, कधीच विकायला नसतात. कारण की मला स्वतःला ते, मी कधीच ब्लीच करत नाही, म्हणून आपण हे प्रोडक्ट तयार केले. ब्लीच ते कॉस्मेटिक हर्ब ऑर्गेनिक असतं, म्हणजे जे कॉस्मेटिक असतात ना, ते ब्लीच करणं म्हणजे अक्षरशः तुमची स्किन जाळून घेणे. पण हे बिलकुल हर्बल आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही, स्किन छान ग्लो करणार. तुमच्या जे चेहऱ्यावरचे केस आहेत ना, ते बिलकुल सोनेरी वगैरे होणार नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही विचार करा, ते बिलकुल हार्मफुल नाही आहे. पण एक चेहऱ्याला इतकी शाईन येते ना की काय सांगायचं. सो पूर्ण ब्लीच लावून झालंय माझं. आता 10 मिनिटं ठेवायचं, पूर्ण सुकू द्यायचं. 10 मिनिटं ठेवायचं, नंतर वॉश करायचं. ओके, हे बघा, 5 मिनिटं झाले मला लावून. हे बघा, याचे शायनी पार्टिकल्स तुम्हाला दिसतील. सुकते ते हळूहळू, तुम्हाला एकदम चेहऱ्यावरचं शाईन दाखवते की ते ब्लीच कशा पद्धतीने शाईन करतं. हे बघा, खूप शाईन करतं ते. आणि आता आपण अजून 5-1 मिनिटं ठेवूयात, नंतर त्याला वॉश करू. अजून त्याला वाळू देते थोडंस. सो आता ब्लीचला 10 मिनिटं झालेत, आपण आता हे पूर्ण वॉश करू. तर वॉश करताना एक पद्धत आहे, चेहऱ्यावर पाणी घ्यायचं थोडंसं आणि असं स्क्रबिंग करून वॉश करायचं. व्यवस्थित असं स्क्रबिंग, थोडं पाण्याचा हात लावून स्क्रबिंग करायचं, व्यवस्थित घासायचं आणि मग वॉश करायचं. ठीक आहे, आता मी डायरेक्ट वॉश करून तुम्हाला रिझल्ट दाखवते. सो सी द रिझल्ट. थोडंसं कोमट पाण्याने धुवायचं, म्हणजे ते जे असतं ना दहीचा ऑइलीनेस, तो निघून जातो. ठीक आहे, हे बघा, खूप छान स्किन छान ग्लो करते. थोडं कोमट पाण्याने धुवायचं आणि एक अर्ध्या तासाने तुम्ही काहीतरी तुम्ही साबण वगैरे फेस वॉश लावून धुवू शकता. ठीक आहे, खूप शाईन करते स्किन छान. कुठले फिल्टर नाही बघा. हे बघा, माझ्या चेहऱ्यावरचे तीळ पण दिसत आहे. सो किती शाईन करते एका ब्लीच पावडरच्या रिझल्टमध्ये, किती शाईन करते बघा स्किन, एकदम मस्त. नक्की बुक करा आपली ब्लीच पावडर. ठीक आहे, सो आपली ब्लीच पावडर. थँक्यू.